अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व अपक्ष उमेदवार असलेली शेतकरी पॅनलची पत्रकार परिषद संपन्न झाली। भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते शरद पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला ग्रामीण जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी, युवासेना उपजिल्हा प्रमुख विश्वजीत पाटील, जिल्हा बँक संचालक नाना पाटील व सर्व शेतकरी पॅनलचे उमेदवार, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। इलेक्शन लागलेलं आहे। गेल्या मागच्या 3 पंचवार्षिक कुठल्याच प्रकारचे इलेक्शन झालं आणि एकच कंटिन्यू तेच लोक सत्तेत असल्यामुळे तिथे वेगवेगळ्या प्रकारचे मनमानी कारभार या विकास सोसायटीमध्ये सुरू होते। परंतु आम्ही सर्व आज महाविकासाकडे एकत्र येऊ शकतो। आम्ही आमचा पॅनल उभं केलेलं आहे, शेतकरी पॅनल, की शेतकऱ्यांच्या हितासाठी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी, शेतकऱ्यांच्या अडचणी लांब होण्यासाठी आम्ही सर्वजण महाविकासाकडे आणि अपक्ष सर्व एकत्र येत हे पॅनल उभं केलं। पॅनल उभं करत असताना वेगवेगळ्या अडचणी आल्या। काही लोकांनी पॅनलला लंगडं पॅनल म्हटलंय, परंतु हे शेतकऱ्याचं पॅनल, शेतकरी सहकार बचाव पॅनलच्या निमित्ताने आज इथे पत्रकार परिषद, हे तिघ पक्ष आणि अपक्ष पिंटू ठाकरे यांची चार आम्ही एकत्र होऊन ही पत्रकार परिषद आज बोलवली आहे। त्यानिमित्त उपस्थित सर्व पत्रकार बंधूंचं मी सर्वांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो। 17 तारखेला, येत्या 17 तारखेला जामनेर विकास सोसायटीचं बरेचसे जवळपास किती वर्षानंतर 20 वर्षानंतर हे विकास सोसायटीचं इलेक्शन होऊ घातलेलं आहे। आतापर्यंत यांनी अशी तोडमोड करून इलेक्शन हे बिनरो पार पडले, परंतु आम्ही ठरवलं की ह्यावेळेस आपण सर्व ताकदनिशी इलेक्शन लढूया। त्यामुळे आज 13 जागा आहेत, त्यापैकी आम्ही तिघ पक्ष मिळून 10 जागा लढतोय आणि क्षत्रिय निशाने पिंटू ठाकरे हे अपक्ष म्हणून आपली उमेदवारी यांनी सादर केली। त्यांचा सुद्धा पाठिंबा या आमच्या महाविकास आघाडीच्या पॅनलला आहे। तर यामध्ये तिघ पक्षाचे उमेदवार आहेत, राष्ट्रवादी आहेत, काँग्रेस आहे आणि शिवसेना आहे आणि अपक्षसुद्धा आहे। आणि यांच्या जो 20 वर्षापासून जे कामकाज आहे, यांनी काय कामकाज केलं याचंसुद्धा विस्तृत आम्ही लवकरच आपल्या पुढे सादर करू। परंतु पक्षाच्या काय भूमिका आहे या मांडण्यासाठी आज आम्ही आपल्या समोर सर्व उपस्थित आहोत। आणि प्रामुख्याने मी ही सांगू इच्छितो की काँग्रेस पक्ष कधीही जातीवादी पक्षाबरोबर जात नाही। JDCC बँकेचं उदाहरण आपण बघितलं की पहिल्यांदा सर्व पक्ष मिळून एकत्र लढण्याचं जे नियोजन होतं त्यातही महाविकास आघाडी आम्ही स्थापन केली आणि भाजपा त्यातून बाहेर पडलं। त्यांना अक्षरशः जिल्ह्यामध्ये उमेदवार मिळाले, त्यांना माघार घ्यावी लागली आणि त्याचा परिपाकही म्हणून नाना भाऊ बँकेचे डायरेक्टर आपल्या राष्ट्रवादीतर्फे इथे बिनविरोध निवडून आले। त्याचप्रमाणे इथे 1005 सभासद आहेत, त्यातले बहुतेक 43 मयत आहेत, तर अतिशय निकराची झुंज आम्ही निश्चितपणे या ठिकाणी देणार आहोत। आणि 100% आम्हाला खात्री आहे की आम्ही या विकास सोसायटीवर महाविकास आघाडीचा झेंडा हरवल्याशिवाय राहणार नाही। या बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jvnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।